वर्ग 8वी विषय बुद्धिमत्ता घटक दिशा सरावासाठीचे उदाहरण तासिका नंबर 13। मी श्री इनामदार SL भारत विद्यालय अंदोरा भेटा तालुका औसा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण दिशा या घटकावरती 10 उदाहरणं सोडवण्यासाठी दिली होती। त्या उदाहरणातील पहिलं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी सोडवूयात। बघा, उदाहरण आहे, विजय हा सरळ पूर्वेकडे 12 मीटर चालत गेला, त्यानंतर 90° डावीकडे वळून 5 मीटर चालला, नंतर पुन्हा डावीकडे 90° वळून 24 मीटर चालला, तर सध्याच्या स्थानापासून त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल। बघा, एकदम साधा प्रश्न आहे, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, एक उदाहरण समजून घेतलं तर बाकीची उदाहरण सोडवता येतील। दिशा आपल्याला या ठिकाणी दिशेबद्दल माहिती असली पाहिजे, त्यानंतर अंतराबद्दल थोडीशी जाण असली पाहिजे, आणि त्यानंतर 90° काय असतं, 90° म्हणजे काटकोनात वळणं, म्हणजे त्याचाही अर्थ क्लिअर करतोय। बघूयात उदाहरण। आपण या ठिकाणी विजय कुठल्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाला एक ठिकाण आपण या ठिकाणी बिंदू मानूयात। विजय इथं आहे, या ठिकाणी विजय आहे, नंतर काय केलं तर त्यानं पूर्वेकडे चालला, म्हणजे इथं त्यानं आहे तर पूर्व कुठं असणार आहे। बघा, या बिंदू इथूनच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वरती इथं उत्तर असणार आहे, इकडं दक्षिण असणार आहे, इथं पूर्व असणार आहे आणि इकडं पश्चिम असणार आहे। म्हणजे इथून त्यानं कुठं चाललाय, पूर्वेकडे, किती, 12 मीटर अंतर, म्हणजे कुठल्या दिशेला, इकडं चाललाय। बघा, मी या ठिकाणी इथं दाखवतोय हे अंतर, म्हणजे इकडं त्यानं हे अंतर किती आपण गृहीत धरलं, 12 मीटर अंतर आहे असं गृहीत धरलं आपण, तर त्यानं आता कुठं आहे, इथं आलाय। आता हे संपलं, म्हणजे त्यानं जाण्याची डिरेक्शन आपली इकडची आली, बरोबर इकडं गेलाय। आता त्यानं असा इकडं चालला होता, बघा तोंड त्याचं तिकडं आहे, म्हणजे इकडं चाललाय ना, म्हणजे तोंड कोणत्या दिशेला, या दिशेला, इकडच्या दिशेला तोंड आहे, पूर्वेकडे तोंड असणार। मग इकडं तोंड असेल, इथून जर चालत असताना तोंड जर इकडं असेल तर इकडं कोणता हात त्याचा येईल, तर उजवा हात इकडं असेल आणि डावा हात इकडं असेल, तर उजवी बाजू, खालची बाजू उजवी होईल आणि वरची बाजू ही डावी होईल। मग आता इथून लक्षात यायला पाहिजे, मग तो इथून इथपर्यंत आला, इथून काय केलं त्यानं, तर वळालाय, 12 मीटर अंतर चालत गेलं, त्यानंतर 90° डावीकडे वळालाय। 90°चा अर्थ आता क्लिअर करूयात, तर इथून त्यानं वळणार वरच्या बाजूला, हे क्लिअर आहे, कारण डावी बाजू कुठे येणार, असा चालत चाललाय, म्हणजे हा उजवा हात झाला म्हणजे खाली आणि हा डावा, तर उजव्या बाजूला नाही वळाला, तो डाव्या बाजूला, म्हणजे कुठं वळाला, इकडे वळाला। आता इकडे वळताना त्यानं असा वळू शकतो, असा वळेल, असा वळेल, असा वळेल, असा वळेल, तर कसाही वळू शकतो, परंतु वळालाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे, काटकोनात वळणे हाच घ्यायचा आहे, म्हणजे वळाला म्हणजे तो सरळ असा, असा वळणं, याला 90° पण म्हणतात, किंवा फक्त वळाला जरी म्हटलं तरी त्याचं अर्थ आपण 90 घ्यायचा आहे, तर हा 90° म्हणजे असा वळाला, असा वळणं म्हणजे 90°, हे असं जे वळणं असतं ते 90°, हे असं असेल, असा वळाला 90°, इकडं आलाय 90°, असा इकडं आलाय 90°, वळाला म्हणजे असा, हे जे काटकोन तयार होतात याला म्हणणार आपण 90°, तो वळाला। म्हणजे या पद्धतीनं आपल्याला आकृती आत्ता मिळाली। आता बघा इथं, तर इथं इथून तो निघाला, इकडं पूर्वेकडे आला, नंतर काय केलं त्यानं डावीकडे वळालाय, तर डावीकडे म्हणजे वरच्या बाजूला, इथून असं, हे डावीकडे, इकडं 90°तून वळाला आणि किती अंतर चाललाय, 5 मीटर अंतर चाललाय असं सांगितलंय, 5 मीटर अंतर चालला। आता बघा, इथून त्यानं इकडं जातो, म्हणजे त्याचं तोंड कोणतं आहे, वरच्या बाजूला तोंड असणार, म्हणजे इकडची बाजू कोणती असणार, उजवी, आणि ही त्याची डावी बाजू। पुढे काय म्हटलं बघा, 90° चालला, 5 मीटर अंतर चालला, त्यानंतर पुन्हा डावीकडे वळालाय, म्हणजे असा असा चालत असताना डावीकडे, म्हणजे इकडं वळालाय, इकडं वळाला म्हणजे कसा वळालाय, 90°, म्हणजे परत काटकोनातून, म्हणजे सरळ वळणार, असं वळता असताना इकडं 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 न वळता सरळ तो काय होईल, असा वळेल, आणि असं चालत राहणार त्यानं, किती अंतर चाललाय, तर 24, म्हणजे जवळपास इथपर्यंत अंतर म्हणजे 12 असतं, तर त्याच्या तेवढंच अंतर पुढं असणार आहे, तर त्यानं आता इथं पोचलाय, म्हणजे हे अंतर किती आहे, 24। आता या ठिकाणी आहे, तर इथून आता पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा, तर सध्याच्या स्थानापासून त्याचे मूळचे स्थान, सध्याचं स्थान हे, मूळचे स्थान हे, तर इथून हे स्थान कोणत्या दिशेला आहे, हा प्रश्न विचारला, इथून हे कोणत्या दिशेला आहे, मग कसं ठरवायचं, इथं परत तेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम। आता हे इकडं असतं तर पूर्वेला, वर असतं तर हे ठिकाण, इकडं असतं तर उत्तरेला झालं असतं, इकडं असतं दक्षिणेला, आता हे दक्षिणेला नाही तर हे उपदिशेमध्ये येणार आहे, बघा ह्या दोघांच्या मध्ये येत आहे,
म्हणजे हे ठिकाण, इथलं हे जे ठिकाण आहे हे ठिकाण कोणत्या दिशेला आलं? तर आता जर बघितलं आपण, इकडे पूर्व आहे, इकडे दक्षिण आहे. पूर्व आणि दक्षिणच्यामध्ये काय असतं? आग्नेय असतं. तर याच्या उत्तरामध्ये आग्नेय दिशा हे उत्तरामधला भाग आला, आग्नेय. आता राहिला दुसरा भाग कोणता याचा? तर दुसरा भाग जो राहिला आहे तो म्हणजे किती अंतरावर आहे. तर किती अंतर? म्हणजे इथून एवढ्या अंतरावर आहे. आता हे अंतर किती? तर ह्याला काय करायचं? आपण काटकोन तयार करायचा असतो. काय करायचं बघा, काटकोन तयार करणं म्हणजे इथून सरळ इथपर्यंत जोडायचं, असं काटकोन. आपल्याला आकृती बघून लक्षात यायला पाहिजे, इथं झाला काटकोन. तर हा काटकोन त्रिकोण तुमचा तयार झाला. हे अंतर किती आहे माहिती आहे का? आपल्याला दिलेलं नाही, पण हे एवढं अंतर किती आहे? 24. त्याच्यातलं इथपर्यंतचं अंतर हे आणि हे सारखं असणार. इथपर्यंतचं अंतर किती होईल? 12. म्हणजे हे राहिलेलं किती असेल? 12. म्हणजे हे अंतर 12 झालं. आता हे अंतर 5 आहे, तर हे किती असणार? 5च असणार. हा काटकोन त्रिकोण आपला तयार झाला 12 5, आणि कर्ण काढायचा आहे. आपल्याला माहीत झालं आहे, किंवा 7वीमध्ये पण होतं, पायथागोरसचा प्रमेय वापरून कर्ण काढतो. तर हे हा जो कर्ण आहे याचा वर्ग कसा करतात? तर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज करतात. म्हणजे 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज 169, आणि हे जे आलं 169 याचं वर्गमूळ घेतात. 169चं वर्गमूळ किती असतं? म्हणजेच 169 कुणाचा वर्ग आहे? तर आपल्याला माहिती आहे की 13चा वर्ग, म्हणजे 13 गुणिले 13 केलं की 169 येतं. म्हणजे 169 हा 13चा वर्ग आहे. आणि म्हणूनच आपण पहिल्या तासामध्ये तुम्हाला काही वर्ग आणि वर्गमूळ पाठ करण्यासाठी दिले. वर्ग, वर्गमूळ, घन, महिने, मराठी महिने, हे जे पहिल्या तासाच्या आधी आपण PDF स्वरूपात म्हणजे लेखी स्वरूपात तुम्हाला माहिती दिलेली आहे, ती माहिती त्याच्यासाठी दिली. म्हणजे ठीक आहे, म्हणजे हे अंतर किती आलं आपलं? 13. म्हणजे इथून ही दिशा बघा, आज सध्याचं स्थान हे, हे इथून इकडची दिशा कोणती? इथून इकडची आणि इथून इकडची, प्रश्न कसा विचारलाय ते बघा लागेल. इथून इकडची दिशा कोणती असा प्रश्न विचारलाय. इथून इकडची दिशा कोणती? आग्नेय दिशा. आणि अंतर किती? 13. तर उत्तराचा पर्याय बघा तुम्हाला कोणता मिळेल तिथं, आग्नेय दिशेकडे 13 मीटर अंतरावर. म्हणजे पर्याय नंबर काय असेल त्याचा? 2 असेल. तर या पद्धतीने या उदाहरणाला सोडवायचं आहे. नाही लक्षात येत तर उदाहरण पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला लक्षात येईल नेमकं कशी दिशा आणि कोणत्या दिशेला. 90 वळणं याचा अर्थ काटकोनात वळणे, आणि असं न देता जरी वळाला असं दिलं तरी त्याचा अर्थ तोच. म्हणजे समजा या उदाहरणात असं दिलं, विजय हा सरळ पूर्वेकडे 12 मीटर चालत गेला, त्यानंतर हे 90 न देता डावीकडे वळाला. डावीकडे सुद्धा म्हणलं की असंच 90च घ्यायचं, त्या ठिकाणी 90 वळणं असतं. डावीकडे वळून 5 मीटर चालत गेला, त्यानंतर पुन्हा डावीकडे 90 म्हणण्याची आवश्यकता नाही. म्हटलं तरी चालतं, नाही म्हटलं तरी चालतं. पण जर उल्लेख 45 असा आला तर उदाहरण बदलतंय. बघा या उदाहरणामध्ये जर 45 अंशातून वळाला असं जर म्हणलं, तर मग मात्र इकडून तो इथं चालला होता आणि 45 वळाला, तर असं 90 असं होत आहे, तर 45 असं होणार आहे, हे लक्षात घ्या. तर 45 अंशातून वळाला, मग त्या ठिकाणी आपल्याला अडचण येणार आहे, कधी या ठिकाणी इथं वळणं असेल किंवा कधी इकडं वळणं असेल. तर त्या ठिकाणी ते उदाहरणं, पण आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्या स्वरूपाची उदाहरणं नाहीत. तर 90च लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला डावीकडे वळणं आणि उजवीकडे वळणं, किंवा वळणं म्हटलं तरी ते 90 असणार आहे.